जरा काल सांगण्यात आलं त्यांची संध्याकाळी ते तुरुंगात आहेत, त्यांच्या घरात कोणी नाही आहे, सगळे शिवसैनिक कोर्ट आणि पोलीस स्टेशनच्या गडबडीत आहेत, दोन चार षंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेले, त्यांची मर्दान ही त्यांची मर्दान हे भाडोत्री गुंड हायर करतात आणि अशा प्रकारचे हल्ले पैसे गुंडगिरीपासून सरकार चालवण्यापर्यंत हे फक्त भाड्यानं माणसं घेतात आणि सरकाराने गुंडगिरी चालवतात. ठीक आहे, आमच्या दत्ता दळवींची गाडी फोडली त्या लोकांनी काल, दळवी येतील बाहेर, शिवसैनिक जागेवरच आहे, ज्याने गाडी फोडली त्याने तिकडे थांबायला पाहिजे जर तो खरा मर्द असेल तर. पळून काय जात आहे, तुम्ही तुमच्या नेत्याच्या सांगण्यावरनं आलेला आहात ना, मग तुमचा नेता नामर्द आहे का? होय, आम्ही फोडली गाडी या विचारासाठी या भूमिकेसाठी. हा पळून जाता, थांबा ना तिकडे, आम्ही आलोच असतो, आमचे लोक पोरं गेलीच असती शिवसैनिक. त्याला नामर्दान की म्हणतात, या राज्यामध्येच नामर्दांचं सरकार सुरू आहे. आज सकाळी संजय राजाराम राऊतनी हे नामर्दांचं सरकार आहे असं आमच्या सरकारवर टीका केली. आता मर्दानगीची सर्टिफिकेट कोण देत आहे की जो डॉक्टर स्वप्ना पाटकर नावाच्या व्यक्तीवर त्या घरावर वारंवार हल्ले करतायत, दगडी मारतायत, दारूच्या बॉटल मारतायत आणि नामर्दासारखं त्या धमकीच्या पत्रावर साधा एक स्वतःचं नाव पण लिहित नाही, ते दुसऱ्यांना नामर्द बोलवत आहे. अब्दुल सत्तारजीने सुप्रिया ताईंना अपशब्द वापरला तर मग अब्दुल सत्तारांना वेगळा न्याय का? तर मग तू तर त्या डॉक्टर महिलेला काय काय अपशब्द वापरलेला आहेस, किती शिव्या घातलेल्या आहेस, त्या गोष्टी चालतात का? मग त्या तुझ्या मर्दानगीच्या चौकटी बसतात काय? 11 डिसेंबर 2019 ला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एक घटना मुंबईमध्ये झाली, तिथे ह्याच्याच लोकांनी एका महिलेच्या गाडीवर फायरिंग केली. मग संजय राजाराम राऊतनी सांगावं की त्याला त्याच्या आणि त्या घटनेशी काय लेणं देणं नाही.